स्वर्गीय संजय उर्फ बंटीबाई स्मृति चषक 2022 क्रिकेट चा पर्व आणि मॅच रंगले मैदानाच्या आत मध्ये पहिला बॉल फटका उडवला फटका चांगला चेंडू थांबला नाहीये चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा मोठा षटकार काय बॅटिंग काय सुरुवात टीम सुरईसाठी झाली आहे पहिला बॉल आणि पहिला षटकार आलाय मॅन इन फॉर्म रुपेशच्या बॅटमधनं गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि या मॅच मध्ये सुरुवात सुद्धा त्या खेळाडूंना चांगली केली आहे आणि गेल्या 2 दिवसापासून आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा मी सकाळपासून म्हटलंय की संध्याकाळची वेळ जेव्हा सुरू होते संध्याकाळचे जेव्हा 5 वाजायला येतात तेव्हा पूर्णपणे हे मैदान आहे हे फलंदाजांच्या नावावरती आहे या ठिकाणी फलंदाजी फार सोपी होते मॅच बॉल आला कुठे ना कुठे विचार केला चांगली सुरुवात झाली आहे परंतु आज सकाळपासून चांगली गोलंदाजी टीम एकविरा मानकोली संघाकडनं पाहायला मिळाली आहे चला वेळ कमी खर्च करा फार वेळ आपल्याकडे कमी आहे आजचा शेड्यूल मोठा होता गोलंदाज वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुढचा बॉल हलक्या हाताना डॉगचा फटका पाहायला मिळाला चेंडू जातोय मिड ऑफला एक धाव एक सिंगल धाव धावफलकावरती अंकित केली जाईल धावफलक वेगानं पुढे सरकेल 7 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय गोलंदाज वैभव पुढचा बॉल यावेळी फटका बिरकावला चेंडू थांबला नाहीये इट्स गोइंग गोइंग अँड गॉन चेंडू निघून जाईल MIDC मध्ये 6 धावांसाठी येत आहे मोठा फटका षटकार काय बॅटिंग झाली या बारी बारी सबकी बारी आधी रुपेशनं ठोकला त्यानंतर विनोद बंदे की मी पण पहिल्या बॉल मध्ये पहिला षटकार ठोकू शकतो आणि त्याने सुद्धा आल्या षटकार ठोकला आहे चांगली बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये गोहिगावचे शिवसेना विभाग प्रमुख मनीश्री महेश दादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय वेलकम दादा आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे एक कणखर व्यक्तिमत्व गोहिगावचं चांगली मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना टीम एकविरा मानकोली विपक्ष टीम जयदुर्गा सुरई या दोन संघादरम्यान चांगली फाईट आहे आज विचार केला सकाळपासून चांगली गोलंदाजी टीम मानकोलीकडनं केली जाती आहे परंतु या मॅच मध्ये कुठे ना कुठे जी क्वालिफायची मॅच आहे या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुट वरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव हा तोच गोलंदाज ज्याने गेल्या मॅच मध्ये जयेश पाटीलची मोठी विकेट मिळवली होती परंतु या मॅच मध्ये थोडासा महागडा यावेळेस कट केलंय फटका चांगलाय मात्र त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कव्हरच्या खेळाडूकडनं चांगली गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागणार आहे धावफलक वेगानं पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय गोलंदाज तयार पुढचा बॉल फुल टॉस बॉल फटका देखील चांगला आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे दीपू माई त्या ठिकाणी तैनात आहे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती अंकित केली जाईल एका धावेनं धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती धावा 15 लागल्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम सुरईकडनं पाहायला मिळते वैभव चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी तो करतोय या टुर्नामेंट मध्ये यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे मात्र हवा तसा आजच्या पट्ट्यात घेऊ शकत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे एका षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 15 धावा चांगली सुरुवात झाली आहे ज्या सुरुवातीची गरज होती टीम जयदुर्गा सुरईला ती सुरुवात मिळून दिली आहे दोन्ही फलंदाज रुपेश आणि फलंदाज विनोदनं तर आपण जाऊया व्यासपीठावर जे
या स्पर्धेचे खास या क्षणी आमचे प्रमुख मान्यवरांचे आपण स्वागत आणि सन्मान करूया. सर्वप्रथम पाहते आपण व्यासपीठावर गारिवली गावाचे विद्यमान सरपंच आणि तसेच खूप चांगले व्यक्तिमत्व आमचे आदरणीय योगेश शेठ पाटील साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती. मी मुकेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभार्थे आपण एक दानशूर व्यक्तिमत्व दानशूर राजा सन्माननीय योगेश शेठ पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक खास आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्हच्या स्वरूपात इथं मात्र स्वीकारताना दादा आत आपण व्यासपीठ शोभावली याबद्दल प्रथमी जनुमान गोळी संघाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे आमचे खास मुख्य आकर्षक आजच्या दिवसातले पाहते आपण योगेश पाटील साहेब गारिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुद्धा आहेत त्यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करताना पाहिलं आपण. त्यानंतर अजून फिटकाली गावाचे उद्योगपती आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सूरज पाटील सेठ साहेबांचं सुद्धा आपण इथं मात्र स्वागत सन्मान करूया. मी विनंती करेन इथं मात्र आदरणीय मुकेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर इथं मात्र सन्माननीय सूरज पाटील सेठ साहेबांचं इथं मात्र स्वागत आणि सन्मान करताना आदरणीय मुकेश दादा पाटील साहेब यांचे शुभ हस्ते. हे स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय तर लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. येस फलंदाज बाद पंचांचा इशारा आलाय. कुठे ना कुठे संघली खेळी आता मात्र समाप्त झाली. ओपनिंग जोडी तोडण्याची गरज होती टीम एकविरा मानकोलीला आणि तसंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये विनीत माहीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर विचार केला हा गोलंदाज नक्की जर सराव माणसाला परफेक्ट बनवत असतो तसंच या गोलंदाजाचा सराव सुद्धा स्वतःला परफेक्ट बनवतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये विचार केला चांगली गोलंदाजी त्यांनी केली. दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा महागडा राहिला परंतु तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना विनीत माळी गोलंदाजी ट्रॅक वरती कुठे ना कुठे गेल्या मॅच मध्ये काय घडलं हे झालं गेलं गंगेला मिळालं असं पण म्हणतो. तसंच काहीतरी मैदानाच्या आत मध्ये गेल्या मॅच मध्ये महागडा राहिला होता ते सर्व त्यांनी विसरून नवीन सुरुवात केली आहे आणि पहिला चेंडूवरती पहिला विकेट आणला. गोलंदाज विनीत माळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका उडाला फटका मिस टायमिंग चेंडू हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहे. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील डायरेक्ट हिट झाली आहे मात्र खेळाड सुखरूप क्रीस मध्ये पोहोचण्यात यश मिळालंय. फक्त आणि फक्त दोन धावांवरती समाधान मानावं लागणार आहे. दोन धावे ना धावफलक वेगानं पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अजूनही विचार केला कारण दुसरं षटक मार्गस्थ चार षटकांचा सामना आहे. कमीत कमी 40+ जाण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. परंतु मी नेहमी म्हणतो ना संध्याकाळची वेळ आहे. हे पंचकृषी क्रीडांगणाचा इतिहास आहे की संध्याकाळच्या वेळेमध्ये बॅट्समन चांगली खेळी करू शकतो. त्यामुळे कमीत कमी 60+ जाण्याचा प्रयत्न चार षटकांमध्ये करायला हवा टीम जयदुर्गा सुरईला. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना विनीत माळी स्ट्रॅगिंग एंडला फलंदाज केतन पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हातानं खेळून काढले अंड्याचा फटका पाहायला मिळाला. चेंडूचा तो डीप मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काहीच मिळणार नाही या एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 18 धावा 18 रन ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल चाके धावफलक हलत ठेवण्याचं काम सातत्याने केलं जात आहे टीम जयदुर्गा सुरई संघाच्या या फलंदाजांकडनं. एक चांगली स्ट्रॅटेजी म्हणावी लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना विनीत माळी. यावेळेस कट करायचं होतं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. कुठे ना कुठे विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनीत माळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळती आहे. मी म्हटलं होतं अगदी कमी वयामध्ये जास्तीत जास्त चर्चेला आलेला हा खेळाडू आहे ज्याने ओपन क्रिकेटचं दार सुद्धा खडकावलं स्वतःसाठी. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी करून दाखवत असताना कारण जेव्हा एखादा संघ
मैदानाच्या आत मध्ये उतरतो आपल्या गावासाठी तो कोणताही खेळाडू हारण्यासाठी उतरलेला नसतो, कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं गाव जिंकावं आणि त्यासाठी ही लढत मैदानाच्या आत मध्ये काटेकी टक्कर मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम जय दुर्गा सुरई, कारण विचार केला जय दुर्गा सुरई जी कधी हार मानत नाही, चांगली बॅटिंग त्यांच्याकडे सुद्धा आहे, चांगले बॅट्समन. खेळपट्टीवर पुन्हा एकदा पाहायला मिळतील पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवला, फटका चांगला, चेंडू थांबणार नाही. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो हा मोठा षटकार. कुठे ना कुठे विचार केला ना तर चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय आणि हा फटका पाहिला तर नक्कीच सर्वांना माहिती पडेल की या मैदानावरती जर असे फटके खेळले तर काय होत असेल गोलंदाजाचं. नक्कीच व्यासपीठावर या क्षणाचे आमचे खास लाडके पाहुणे यांचा उल्लेख एकच करेन की सर्वप्रथम गोवे या गावामध्ये त्यांचा पहिल्या दिवस आपण आगमन पाहिलं आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातली सर्वात मोठी टुर्नामेंट जी आपण सातत्याने पाहतोय, रतनभाऊ ट्रॉफी, त्यांचे सर्वेसर्व आदरणीय विनोद सेठ साहेब यांचे जवळचे निकटवर्तीय मित्र सुद्धा आहेत. अनुजित दादांचं सुद्धा आगमन होणार होतं पण काही व्यक्तिगत कारणामुळे शेवटी मात्र त्यांनी नाही बोललं. आणि त्यांनी मात्र पाहतो की त्यांचे जे एक मोठे खंडे समर्थक इथं मात्र योगेश पाटील साहेब हे आला तर आपण या व्यासपीठाची आपण सोबत वाढवली याच्याबद्दल परत मी आमचे सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. दादा, तुमचं लाखमोलाचं सहकार्य नेहमीच आम्हाला मिळो अशीच आमची अपेक्षा असेल. पुढचा बॉल विनीत माही, अतिशय सुरेख बॉल मैदानाच्या आत मध्ये, परफेक्ट यॉर्कर काय असतं हे आता मात्र फलंदाजाला सांगत असताना यॉर्कर बॉल आणि त्याचा पुरेपूर सन्मान दिला. दोन षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली, धावा झाल्यात त्या 25 धावा धावफलकावरती. मग गेल्या चेंडूचा विचार केला तर परफेक्ट यॉर्कर होतं आणि मी सकाळपासून म्हटलंय की क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त दोन चेंडूंचा दोन गोष्टींचा सन्मान केला जातो, एक सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि त्याचा सन्मान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली, 25 धावा धावफलकावरती. टीम अनकोली, आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही या, कारण अजूनही दोन मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, सेमीफिनाल आणि फिनालेची मॅच आहे. जय ब्रह्मदेव धाटा हे संघ वाट बघतोय की कोणता संघ सेमीफिनाल मध्ये आमच्याशी दोन दोन हात करेल. या ट्रॉफीसाठी नक्कीच एक काटेकी टक्कर त्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. टीम खिमनी दिवे नक्कीच लकी म्हटलं तरी अवघड आहे ना, नाही या लकी ड्रॉ मध्ये त्यांचं नाव निघालं आणि थेट फिनाले मध्ये या टुर्नामेंटचा प्रवेश झालाय. परंतु आजच्या गटातील कोणता संघ टॉप तीन मध्ये प्रवेश करणार आहे हे पण उत्सुक ठरेल. आणि तर साहिल मी थांबवतोय कारण की आपण एका स्वागत आणि सत्कार करून घेऊया. पाहते आपण व्यासपीठावर इथं मात्र सरवली ग्रामपंचायतची विद्यमान सरपंचांनी खूप लाडकं व्यक्तिमत्व नितेश चौधरी साहेबांचं आपण इथं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय प्रमोद भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभार्थे आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर स्वागत आणि सत्कार इथं मात्र होताना आपण पाहणार आहोत विद्यमान सरपंच सरवली ग्रामपंचायतचे आणि खूप चांगले एक युवा डॅशिंग नेतृत्व सन्माननीय नितेश चौधरी दादांचं पाहतोय. इथं मात्र स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक प्रमोद दादांचे शुभहस्ते पाहतोय आपण. मायची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा खास आकर्षक मोमेंटो म्हणजे सन्मान चिन्हाच्या स्वरूपात स्वीकारताना फटका मिसामिंग आहे. चेंडू हवेत आहे, चेंडूखाली कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. दीपूमाई जोपर्यंत चेंडू कलेक्ट करण्यासाठी येईल तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील. तसेच पाहतो आपण खास आकर्षण म्हणजे व्यासपीठावर शोभा वाढवताना आमचे प्रमुख मान्यवर उद्योगपती वलगावाचे आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व रोशन पाटील साहेबांचं इथं मात्र आपण सन्मान करत आहोत. आदरणीय प्रमोद दादा भोईर साहेब यांचे शुभ हस्ते पाहू शकता आपण. माहिती शाल,
पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं खास आकर्षण एक कसोरी एका सुंदर मोमेंटो च्या स्वरूपात आपण सन्मान चिन्ह स्वीकारताना दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी परत मनापासून आपला आभार व्यक्त करतोय या स्पर्धेचे आमचे आयोजक जनमान गोवे संघाच्या माध्यमातून ओवर टू द कॉमेंट्री बॉक्स शाखा प्रमुख व माननीय श्री बबन दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय दादांना विनंती आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचंय आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि सर्व बाहेरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर असलेल्या उभ्या असलेल्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण कॅच पकडताय तर या स्पर्धेचे आयोजक सोमनाथ पाटील यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल आणि हा आलाय षटकार आलाय काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतीय चांगली बॅटिंग झाली आहे केतनच्या बॅटमधनं हा षटकार आलाय कुठे ना कुठे आता मात्र दोन्ही फलंदाज आक्रमतेला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये धाफुलकाचा विचार केला तर 34 धावा धाफुलकावरती चला वेळ कमी खर्च करा टीम चिदुर्गा सुरई तिसरं षटक मार्गस्थ हितेश गोलंदाजी ट्रॅक वरती हाच तो गोलंदाज आहे जो सध्याच्या घडीला भिवंडीमध्ये चर्चेला आहे पुढचा बॉल यावेळेस खोल्या टप्प्याचा बॉल अतिशय सुरेख लाईन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली स्वतःच्या फलोत्र मध्ये कलेक्ट करण्यात यश मिळालंय आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये झाली आहे अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाज तयार हितेश पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोल्या टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू जातोय लॉंग ऑफला एक धाव कम्प्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही या फक्त आणि फक्त एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल एका धावेनं संघाची धावफलक पुढे सरकताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे 3 षटकांचा खेळ समाप्ती झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्यात 35 रन ऑन बोर्ड कुठे ना कुठे विचार केला तर चांगली बॅटिंग येथून झाली आहे परंतु शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होईल मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे तरी सुद्धा मी पुकार देतोय की जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि थीम मध्ये नको थीम एकवीरा मानकोली आपल्याला मी विनंती करतोय की थीम मध्ये नकोय टीम मानकोली टीम मीटिंग घ्यायची नाही आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्या मॅचेस सुद्धा आम्हाला 4 षटकांच्या खेळवायच्या आहेत कारण सेमीफिनालेची मॅच बाकी आहे फिनालेची मॅच बाकी आहे गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक पडती यशपाल माई आलाय पहिला बॉल सुरेख लाईन पाहायला मिळाली धावची शक्यता नाकारता येणार नाही आणि पहिला बॉल आणि पहिला विकेट यशपाल माईच्या खात्यामध्ये कुठे ना कुठे 4th षटकाची चांगली सुरुवात झाली आहे जे या षटकाला आपण हाणामारीचे षटक म्हणतो त्या षटकामध्ये विकेटने सुरुवात केली आहे कुठे ना कुठे विचार केला तर चांगली गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागणार आहे कारण पहिल्या बॉल वरती पहिला विकेट आलाय चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे टीम जयदुर्गा सुरई कारण या अगोदर बऱ्याच असं टुर्नामेंट असतात ज्या ठिकाणी आपण पाहतो की सेमीफिनाले फिनालेच्या मॅच मध्ये थोडासा प्रेशर येतो जेव्हा फास्ट खेळायला लागतं त्यामुळे आपण जास्त स्लो चाललात थोडासा फास्ट खेळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इंटर होत असताना सुजित आलाय गोलंदाज यशपाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना कुठे ना कुठे विचार केला तर चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे आणि 35 धावा धाफुलकावरती झाल्यात अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे कमीत कमी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न इथून टीम जयदुर्गा सुरई करताना आपल्याला
मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळेल युनेस, बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद त्रिफळा उडवला गेला मैदानाच्या आत मध्ये. दांडी गुल कुठे ना कुठे विचार केला, चांगली बॅटिंग विनोदच्या माध्यमातून मैदानाच्या आत मध्ये सुरू होती, परंतु यावेळेस काय घडलंय तर विकेट मिळाली आहे, माघारी परतावं लागतंय. विनोदला सुद्धा विनोदाची काही संपुष्टात आली आहे, चांगली बॅटिंग त्यांनी सुद्धा आपल्या संघासाठी केली आणि धावफलक 35 धावांवर स्थिर आहे. आणखीन एक झटका लागलाय विनोदच्या माध्यमातून, तिसरा झटका टीम जयदुर्गा सुरईला. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचतीये की यशपाल दादा 3 वर्षानंतर आज बॉलिंग करतोय, परंतु प्रॅक्टिस नक्कीच चालू असेल दादाची असं तरी मला वाटतंय. गोलंदाजी चांगली करतोय, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना गोलंदाज यशपाल माली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. नवीन फलंदाज रोनक आलाय, गेल्या मॅच मध्ये चांगली मॅच विनिंग पारी त्याने खेळली होती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा यशपाल माई गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल रोनक साठी, मॅन फॉर्म रोनक मैदानाच्या आत मध्ये. यावेळेस फटका उडवला, फटका थांबणार नाही, इट्स गोइंग गोइंग अँड गॉट. 6 धावांसाठी येतोय हा मोठा रोनकच्या बॅट मधला षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये. आता मात्र रोनकच्या माध्यमातून मी सुरुवातीला म्हटलं होतं मॅन इन फॉर्म, गेल्या मॅच मध्ये सुद्धा धमाकेदार पारी त्याने खेळली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात तशीच झाली. रोनकच्या बॅट मधनं षटकार आलाय. विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 41 धावा. कमीत कमी 50+ जाण्याचा प्रयत्न एक आव्हानात्मक टोटल ठरू शकतोय. टीम एकविरा मानकोलीच्या समोर टीम जयदुर्गा सुरई, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रोनकच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. चला वेग कमी खर्च करा टीम, कारण अजूनही 2 मॅचेस आम्हाला खेळवायचे आहेत. अजूनही पहिली इनिंग मैदानाच्या आत मध्ये टीम जयदुर्गा सुरई, विपक्ष टीम एकविरा मानकोली, या 2 संघांची मॅच मैदानाच्या आत मध्ये. गोलंदाज यशपाल माई पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओवर द विकेट ना. पुढचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय, फटका फसला, चेंडू आवत आहे, चेंडू थांबू शकत नाही, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 धावांसाठी येतोय हा चौकार, चांगली बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये रोनकच्या माध्यमातून. मी सुरुवातीला म्हटलं होतं मॅन इन फॉर्म आहे, म्हणजेच चांगली बॅटिंग करणं भाग होत आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये. आल्या आल्या षटकार आणि चौकार मारणं फार कठीण असत, परंतु ते मैदानाच्या आत मध्ये करून दाखवत असताना रोनक आपल्या संघासाठी. चला वेग कमी खर्च करा, गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल आहे, परंतु हवा तसा बॅटच्या पद्धत येत नाही, चेंडू विरकावून दिला स्क्वेअर लेगला खेळाडू, त्यांना ते दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत मध्ये, ज्या ठिकाणी एकदा बसायला हवी होती त्या ठिकाणी 2 धावा कम्प्लीट केल्यात. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 47 रन ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम बॉल यशपाल माई पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल स्लाइडिंग इन ला. आता मात्र रोनक सज्ज असेल, शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस फटका उडवला, फटका आणि स्लॅमिंग आहे, चेंडू हब आहे, चेंडू नो मॅच स्लॅम मध्ये पडतो. 3 खेळाडू त्या चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळतील आणि तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 49 धावा झाल्यात धावफलकावरती आणि सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज टीम एकविरा मानकोली संघाला. कुठे ना कुठे विचार केला तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाली रोनकच्या माध्यमातून, परंतु
दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. पिंपळगड गावचे उद्योगपती म्हणजे श्री राजू जोशी साहेबांचं दादा वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जशी इनिंग सुरू होईल गुरुजी, मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो माझे साथी समालोचक ज्यांनी गेल्या दोन दिवसापासून माझा साथ दिलाय, चांगली कॉमेंट्री, चांगला सुमधुर आवाज आपणापर्यंत पोहोचवलाय, ते माझे साथी समालोचक सुनील पवार सरांना थँक्यू. क्षेत्रक्षण लगेच लावून घ्यायचे आणि आमचे पंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचे, कारण की यानंतर दोन सामने आहेत आणि 5:20 झालेले आहेत. निश्चित आमच्यातून रजा घेताना पाहतोय ज्यांनी खूप लाखपूर्णचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं, असे आमचे सन्माननीय योगेश पाटील. आपण आलात व्यासपीठात सुभा वाढवली याबद्दल परत मी आपल्या आयोजकाच्या माध्यमातून दादा आपलं अभिनंदन करतोय, कारण की एक खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं सातत्याने आपण पाहिलंय. आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण, तर पाटीलाके जे आहेत आपण लगेच चला आपण लगेच मैदान खाली करायचं आहे, कारण की पाहतोय यानंतर अजून दोन सामने खेळायचे बाकी आहेत आणि मानकुली संघ जर म्हटलं तर त्याचे पाठीराखे खूप जास्त संख्येने सातत्याने आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी येतात आणि तो परिसर जर पाहिला आपण अंजूर असो, दिवा असो, सुरई, मानकुली, वेले 11 खेळाडू पण पाठिंबा देण्यासाठी खूप मोठे पाठीराखे आपण पाहतोय त्यांच्या समेत. तर सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट उभं केलंय पाहतो आपण, बरोबर 50 धावचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय आणि हा टार्गेट स्वीकारण्यासाठी एकुरा स्फोट मानकुली संघाचे संघाने का आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवा. दिलीप दादा आणि निखिल भजिया आपण लगेच रवाना व्हायचंय. पंचकोशी क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणचे अध्यक्ष आमचे लाडके अण्णा भरत पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा खूप लाखपूर्णचं सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे आणि या सर्व जन्मान गोविंद संघाचे प्रत्येक खेळाडू, आयोजक कमिटीचे मेंबर, त्यामध्ये मात्र प्रत्येक खेळाडूचं वर्णन मी सातत्याने आम्ही करतोय. अमर पाटील, प्रमोद भोईर, सचिन पाटील, सोमनाथ पाटील, बंटी पाटील, जय पाटील, निकलेश पाटील नो डाऊट, दिनू भांबरे, राहुल आणि या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं खूप मोठं सहकार्य आहे. म्हणतात ना एका गाडीला कोणी तोडू शकतात पण त्याचं जर आपण बारा बांधला ना त्याला तोडणं अशक्य आहे. त्याच्यामुळे संघटित व्हा, एकत्रित राहा, तरच कुठलाही कार्यक्रम सक्सेस होतोय. तर सलामी जोडी पाहते आपण खेळपट्टीवर. निकिता मानकुली संघाचं मी तर सातत्याने हे उल्लेख करतोय की मानकुली गावाचं ज्या टेनिस क्रिकेटचं आपण पुस्तक उघडलं ती गाईड जर उघडली तर फ्रंट पेजला निकित नो डाऊट एक खूप आदर्श व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय खेळाडू यशपाल दादा माळी. याच पात्र या स्पर्धेत पहिल्या दिवस पाहतो की आपण सलामीच्या भूमिकेमध्ये खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आणि त्यानंतर त्याचे बंधू दीपेश माळी आणि याच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून जो संघाची बांधणी करतात आणि संघाची बांधणी खूप उच्च कोटीची पाहतोय आपण. युवा गोलंदाज ज्या संघाचं खास आक्रमण आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित आमचे लाडकी मान्यवर पाहतोय की आपण इथे मात्र तर षटकारची अटीसाठी आदरणीय वडगावचे उद्योगपती सन्माननीय रोशन पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपये दिले जाईल षटकारच्या अटीकला. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतो आपण 50 धावचं टार्गेट आहे मानकुली या संघासमोर. तर पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सज्ज होतोय केतन वेगवान गोलंदाज, 24 रोखायचे आहेत 50 आणि इथं मात्र 24 बनवायचे आहेत मानकुली संघाला 50. एक लाजवाब परफॉर्मन्स करताना प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहतोय आपण मानकुली संघाला. इथे सुद्धा उच्च कोटीचा त्यांनी खेळ दाखवलाय. तर जाऊया आपण साहिल यांच्याकडे. थँक्यू सर. या ठिकाणी आपण शुभसन्मान करतोय माननीय सरोली गावचे शाखा प्रमुख उद्योगपती म्हणजे श्री बबन पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण शुभसन्मान करतोय. मी स्पर्धेचे आयोजक सोमनाथ दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते बबन साहेबांचा या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे. साहेबांनी अगदी व्याज वेळ काढून आम्हाला भेट देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेळ काढला. आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. मायेची शाल या स्पर्धेचे एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपले आभार आम्ही व्यक्त करतोय. या पता सर एक फटका पाहिला आपण कवर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक आलाय चौकार.
जे व्यक्तिमत्वाचा आपण नुकतच स्वागत आणि सन्मान पाहिलं, शाखा प्रमुख सरवलीपाडा आणि खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय बबन दादा पाटील साहेब यांचं, आणि दादा आपलं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय, आपण आला व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल जनमान गोविंद संघाच्या माध्यमातून अभिनंदन आहे का? एक क्लास शॉट पहिला आपण पंच केला होता कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, विनीत एका चांगला ऑलराउंडर पाहतोय आपण, समोर केतन यावेळेस पात्र कोलो टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला होता, टप्प्यापर्यंत अतिशय वेगळा सबकट निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, सुरई विपक्ष मानकुली अशी फाईट आपण पाहतोय, क्वार्टर फायनलचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करणार आहे। दरम्यान आपण या ठिकाणी शुभसन्मान करणार आहोत माझे सरपंच गोळी गावचे म्हणजे असलेले शशिकांत दादा पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी आपण शुभसन्मान करणार आहोत। मी सन्मान दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे, साहेबांनी सुद्धा अगदी मोलाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली, आम्हाला भेटण्यासाठी ते आले आहेत, त्यांचं देखील आम्ही पुष्पगुच्छ मायेची शाल आणि या स्पर्धेची भेटवस्तू सन्मान चिन्ह देऊन आम्ही आभार व्यक्त करतोय। दरम्यान खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा काय एक चांगला वापर करून घेतलाय, ठोकलाय हा मिडविकेटच्या वरतून विनीतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार, एक तर म्हणतात ना मूर्ती लहान पण तुमची कीर्ती महान, छोटा कद आहे पण लांब पल्ल्याची षटकार ठोकण्यामध्ये माहिर आहे विनीत, आतापर्यंत जर पहिला आपण तीन चेंडूचा सामना केलाय। तसेच दरम्यान आपण शुभसन्मान करणार आहोत माझे विभाग प्रमुख गोळेगावचे म्हणजे श्री महेश दादा म्हात्रे साहेबांचं देखील, दादांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते महेश दादा साहेबांचं या ठिकाणी शुभसन्मान करायचं आहे, एक मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान या संपूर्ण स्पर्धेचा एक सन्मान चिन्ह आम्ही आपणास देतोय, आपला आभार आम्ही व्यक्त करतोय। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, तो 50 धावांचं टार्गेट आहे आणि विनीत यांनी मात्र दोन्ही हाताने स्वीकारलंय की माझ्या पुढे जर चेंडू आले तर मी बाहेरच पाठवेल, क्लास फलंदाजी, ज्यावेळेस चौकाने तो खाता उघडलाय एक क्लास फटका पाहिला होता पण इनफिल्डच्या वरतून, त्यात मात्र खराब चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार घेतलाय, मेडिकेच्या वरतून ठोकलाय एक अप्रतिम देखणा षटकार, षटकाने मात्र धावसंख्येला वेग वाढतोय, पहिले तीन चेंडू जर धावाचा आले पाहिला पण खूप उंच वाढत चाललाय, परत एक स्लॉग केलाय, चाललंय मिडविकेटच्या वरतून ठोकलंय अप्रतिम लाजवाब नेत्र दीपक हा येतोय षटकार, आता मात्र जर एक षटकार इथे मात्र ठोकला तर आमच्या व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर वडगावचे उद्योगपती आदरणीय रोशन दादा पाटील साहेब यांच्याकडून तुम्हाला या षटकारावर तब्बल 1000 रुपये दिल्या जाईल, कारण की षटकाराच्या अटीकला 1000 रुपये बक्षीस आहे, सन्माननीय वलगावचे उद्योगपती आदरणीय रोशन पाटील साहेब यांच्या माध्यमातून, काय क्लास बॅटिंग करतोय आपण, हा बॅटर आहे लहान पण मारतोय मोठे खूप चांगले षटकार, आणि आयुष्यामध्ये बघा मित्रांनो, मी तर सातत्याने सांगतोय मानकुली संघ जेव्हा मला कुठे दिसतो ना एका साईडला एक सिनियर खेळाडू म्हणजे या गावाचा क्रिकेटचा गाईड आहे, आणि गाईड खेळपट्टी असताना सुद्धा मात्र ज्या प्रकारे त्यांनी शब्द दिले होते, त्यांनी जे क्रिकेटपटू उघडवले त्यांचा मात्र आनंद घेताना पाहतो यशपाल दादा माळे यांना, उच्च कोटीची फलंदाजी पाहतोय आपण, मूर्ती लहान पण कीर्तिमान, काय सुरेख अफलातून, टायमिंग छान आहे, प्लेसमेंट खूप चांगली आहे, आणि आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरते तब्बल 16, तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय विनीत जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहतोय आपण, एक वेळा तो मानकुली संघाचा हा सलामीचा फलंदाज, आता मात्र पहिल्या विकेटची आवश्यकता असेल, विकेट जर प्राप्त केला तर सामना क्वचित रंगदास तिकडे घेऊन जाईल, अप्रतिम हा चेंडू चांगला होता, थोडासा सफल कर असून परत अंशाईकडे धमाका करण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, जयदुर्गा सुरेश संघाला जर सामना जिंकायचा असेल तुम्हाला विकेट प्राप्त करावं लागेल, प्रति षटकामागे एक किंवा दोन विकेट, या पहिल्या दोन षटकामध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त विकेट इथं मात्र प्राप्त केला तर मात्र दबाव टाकू शकता फलंदाजावर, पण एकविरा फुट मानकुली संघाची अतिशय चांगली दमदार तुफानी सुरुवात पाहतोय आपण, गोलंदाज सज्ज होताना परत यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करतील पंच, त्या दरम्यान बीट झालाय फलंदाज, बीट होतोय विकेट किपर,
चेंडू वाईट दुनिया समांतर रेषेत या अतिरिक्त दोन धावा अजून धावफलकामध्ये ऍड करताना आमची गुणलेखक संघ धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 18 50 धावचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त सुरुवात एकविरासपूर मानकुली संघाची. जय दुर्गा सूर्य संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 धावचं टार्गेट उभं केलंय, पण पहिल्या षटकामध्ये स्वैर गोलंदाजी आणि खराब गोलंदाजी पाहतोय आपण. यावेळेस पाहता चेंडू चांगला होता. याच बरोबर षटकाची समाप्ती, पहिल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावचं टार्गेट स्वीकारताना मानकुली संघाची एक दमदार अप्रतिम अफलातून सुरुवात पाहतोय आपण. पहिले षटक समाप्त होते, तर मी घेऊन जातोय आपल्याला इथं मात्र निश्चित साहिल. वे कमी खर्च करा टीम जयदुर्गा सुरई. तसेच जर कोणाचा सन्मान राहिला असेल, कोणी या ठिकाणी उपस्थित असेल, ज्युनियर सिनियर माजी जर कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अनिकित पूर्णपणे सहमत आहे साहिल आपल्या या शब्दानी, कारण की ही स्पर्धा आपली आहे. गोवे ग्रामपंचायतची आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक आपण कुठे जरी असाल तर ही स्पर्धा आपल्या गावाची आहे. निसंकोचपणे आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून अतुल दुसरे षटक घेऊन येतोय. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालंय. अवि पाटील दादा वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. पिंपकर गाव जाय का संकट मोचक अष्टपैलू खेळाडू अवि पाटील आपल्याला विनंती आहे. अतुल यांचा पहिला चेंडू चांगला होता आणि अशाच चेंडूची हाताळणी करावी लागेल, कारण की 50 धावा रोखायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये पहिला आपण तब्बल 18. जर तुम्ही दोन तीन निर्धाव चेंडू टाकले तर फलंदाज दबाव टाकू शकता आणि त्या दबावामध्ये एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सातत्याने पाहतो सॅल की आपण विकेट पडताना पाहतोय आणि या चुका करण्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विनीत सज्ज होताना परत एक चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. यश पात्र हा फटका हवेत आहे, चुकीला माफी नाही, फटका फसलाय. चेंडू खाली रुपेश येतोय, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज प्रतिता प्रवास करताना आपण पाहतोय. नक्कीच सर्व बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे असलेल्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे, प्रेक्षकांसाठी कि बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण झेल पकडताय तर या स्पर्धेचे आयोजक सोमनाथ पाटील यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाणार आहे. सभी वीआईपीज को, सभी खिलाड़ियों को यह सूचित किया जाता है कि बाउंड्री लाइन के बाहर अगर आप कैच पकड़ते हैं तो आपको 200 रुपए का प्राइस दिया जाएगा. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर दोन्ही बंधू आहेत आणि कित्येक वर्षापासून या जोडीला आपण पाहतोय आणि बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बंधू एकत्र येतात. त्यामध्ये जर विचार केला आपण बरेचसे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि इथं मात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही जोडी खूप मूल्यवान आहे मानकुली गावासाठी, मानकुली संघासाठी आणि कित्येक वेळा या जोडीने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेले आहे. हे दोन्ही बंधू इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर. सामना जर पाहिला अजून संपला नाहीये, अतुल हेच सांगतोय, कारण की पहिल्या दोन चेंडूवर कुठल्या प्रकारे धावा नाहीये, एक विकेट प्राप्त करतोय. अतुल मात्र चांगली वापसी करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान गोवे गावचे समाजसेवक मनीषजी गणेशदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कमेंटी बॉक्स. अतिशय क्लास चेंडू, परत एंगल बनून चेंडू थोडासा बाहेर निघणारा होता, सफल क्रॉस झाला होता यशपाल आणि ऑनसाईड कडे धमाका करण्याचा प्रयत्न, पण ज्या प्रकारे या तीन चेंडूवर उल्लेखनीय कामगिरी करतोय आणि सामना म्हणजे वापशी करून देताना पाहतोय आपण गोलंदाज अतुल याला. अतुल यांची अतुल्य कामगिरी पहिल्या तीन चेंडूवर, हे तीन चेंडू अजून असे टाकावे लागेल. राईट अमोर द विकेट, पुढचा चेंडू. याच पात्रा फटका हवेत आहे, फटका फसणार नाही कारण की स्कुलेच्या वरतून ठोकलंय. हा ब्रँडेड षटकार आलाय या चेंडूवर. बाहेर जर कोणत्या प्रेक्षकाने झेल पकडली तर तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज आयोजकांकडनं दिलं जाणार आहे. नक्कीच आपल्या गावची मॅच आहे, एक जर आपण झेल पकडता बाउंड्री लाईनच्या बाहेर तरी सुद्धा आपलं बँक बॅलन्स वाढलं जाणार आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर आता मात्र यशपाल माळीच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार, षटकारने डावाची सुरुवात करतोय यशपाल. गोलंदाज अतुल यास पात्र टॅप केल्या चेंडूला पाहतोय आपण, छोट्या बॅकेचा वापर केला होता आणि अतिशय वेगात पाहतोय की आता मात्र एक सिंगल डाव घेताना. आतापर्यंत चौकारणी षटकारणी धावा होत्या, पहिली धाव सिंगल पाहतोय आपण यशपाल यशपालच्या बॅटमधून. धावसंख्या भरपडते, धावसंख्या
पंचवीस निम्मा पल्ला पार केले अजून पंचवीस धावी की आवश्यकता असेल सेमी मध्ये प्रवेश करण्यासाठी। यास पात्र हा फटका हवेत आहे, फटका फटलाय आणि परतीचा प्रवास करावा लागेल इथे माझा फलंदाज दीपेश माळी याला। भाटाळे संघाचा संगणक आपण व्यासपीठाकडे यायचंय। चला ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा संगणक आपण या लगेच इकडे, कारण की लगेच सामना समजा जर आपण टॉस करणार आहोत तरी आपण व्यासपीठावरून विराम मनवायचा आहे। या सामन्यात मात्र पाहतो की आपण खातं उघडता आलं नाही दीपू माळी याला, तर पाहतोय आमच्या व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांचं आगमन होताना। दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं गोवेगावच उपसरपंच सामान्य श्री नारायणजी यादव साहेब त्यांच्या समेत विनोद दादा भोईर साहेब आणि त्यांचे साथी या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांना विनंती आहे की आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय, हे व्यासपीठ आपल्यासाठी सजवलं गेलंय। सुस्वागतम, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। तर दोन्ही संघाची जर तुलना केली आपण पहिल्या दोन षटकापर्यंत आणि जिथं आमचे गुणलेखक सांगतात की जेव्हा सुरेश संघ फलंदी करत होता तेव्हा सुद्धा पंचवीस धावा होत्या आणि आता मात्र मानकुली संघ सुद्धा धावसंख्या होती पंचवीस, बारा चेंडू पंचवीस असं समीकरण, हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही संघासाठी। व्हीआयपी डायव्ह पाहू शकता आपण, आगमन होताना गोवे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय नारायण जाधव साहेब, त्यांच्या समेत सन्माननीय विनोददादा भोईर साहेब, दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बारा चेंडू पंचवीस असं समीकरण, सुरई एक्सप्रेस सज्जतोय मारा करण्यासाठी राऊंड द विकेट, राईट अमोर द विकेट सफल झाला। या फटकापर्यंत आपण ऑन ड्राईव्ह लॉंगॉन क्षेत्राकडे अतुल चेंडूवर येतोय, तोपर्यंत मात्र सहज संधी होती, आरामात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय यशपाल माळी। व्यक्तिगत जर पहिला आपण पाच चेंडूचा सामना केला आणि आठ या धावसंख्या फलंदाजी करतोय, संघाची धावसंख्या जर पहिले आपण पुढे सरते आता मात्र ती सव्वीस, चोवीस धावीची अजून आवश्यकता आहे। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि जयमान गोवा संघावर खूप मोठं प्रेम आहे, खेळतोय फोर्टी प्लस मध्ये पण जीव आहे जयमान गोवा संघावर। दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, बंडू दादा वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे। प्रेम काय हे त्यांनी दाखवलंय जयमान गोवा संघावर आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं सातत्यानं पाहतोय आपण जयमान गोवे या संघावर। चला आपण वेळ कमी घ्या, कारण की नंतर दोन सामने आहेत, एक सेमी त्यानंतर मेगा फिनाले अंतिम सामना, आणि असं वाटतंय अमरदादा सोमनाथदादा की यानंतर आपल्याला थोडस विचार करावा लागेल की सामना किती षटकाचे होतील, कारण की पाहतोय आपण खूप उशीर झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही वारंवार सूचित करतो की आपण वेळेचं भान ठेवायचंय। या पात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टॉप एज जो पहिला सामना झाला त्या सामन्यातला खरा हिरो ठरला होता फलंदाज पाहतो आपण वैभव, काय लाजवाब फलंदाजी केली होती, लय भारी फटके वाजली त्याच्या बॅटमधून, पहिले तब्बल चार षटकार त्याने ठोकले होते आणि त्या खेळीच्या बळावर मात्र मानकुली संघाने सहज विजय संपादन केला होता। आयोजकाच्या माध्यमातून आमच्या लढक्या क्रिकेट रसिकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे, जेव्हा चेंडू मात्र सीमेरिशच्या बाहेर जाईल तर तो झेल आपण कन्व्हर्ट केला तर आपल्यासाठी रोख रक्कम दोनशे रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। सुजित चांगलं षटक आता आपल्याला दोन चेंडू फक्त दोन धावा खर्च करतोय, विकेट प्राप्त करावा लागेल। यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय लाईन कुठे, टप्प्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळतोय, पंचाच्या दुनिया समांतर रेषेत व्हाईटचा इशारा येतोय, धावसंख्येत बदल पाहायला मिळते, धावसंख्या पुढे सरकते ती अठ्ठावीस। जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा संघाने एक इथं मात्र हजर आहे, राजेश माळे फॅन टीम, उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहिला होता आपण, सफल झालंय पण अजून हा चेंडू परत टाकावा लागेल। आता मात्र स्वेर गोलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूवर चांगली गोलंदाजी, नंतर मात्र दोन अतिरिक्त चेंडू आणि दोन अतिरिक्त धावा या कुठंतरी सूर्य संघाला थोडासा बॅकफूटवर नेण्याचं कारण ठरू शकते, ज्या प्रकारे हे दोन खराब चेंडू टाकले गेले, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र पुढे सरताना ती एकोणतीस, अजून एकवीस धावीची आवश्यकता या सामना जिंकण्यासाठी।
यश पात्र बोट फिरवली होती हवे ते बैक टू द बॉलर सुद्धा प्रयत्न करते अप्रतिम जेल आणि इथे मात्र फलंदाज फेल होतो तो यशपाल माळी आता मात्र नवीन फलंदाज पद आपण तकदीर एक खूप चांगला क्लास फलंदाजी ओळख आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण तकदीर याला सलामीचा फलंदाज आहे पण संघाच्या स्थितीनुसार तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार होते म्हणून जर मनकुलित संघाचा तो एक ट्रम्प कार्ड खेळाडू कित्येक वेळा पाहिला आपण तीन बाद धावप्रकार धावत त्या 29 अजून सामना जिंकण्यासाठी इतर मात्र नऊ चेंडू आणि 21 असं समीकरण सामना हळूहळू मात्र एक रंगदार स्थितीकडे घेऊन जाताना पाहतोय आपण सुरई एक्सप्रेस सुजित पाटील ग्रेट ऑलराऊंडर सातत्याने कित्येक वर्षापासून या खेळाडूला पाहतोय आपण मग आपल्या गावासाठी असो की मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा एक खूप मोठी छाप सोडणारा हा गोलंदाज पाहतोय आपण चला वेळेचं भान ठेवायचंय निश्चित सातत्याने तुम्हाला आम्ही सूचना करतो की नंतर दोन सामने खेळायचे बाकी आहेत जय दुर्गा सुरई संघाला आयोजकाच्या माध्यमातून पहिली सूचना आम्ही देतोय कारण की नंतर अजून दोन सामने आपण वेळेचं भान ठेवायचंय खेळण्यासाठी फलंदाज वैभव एक खूप उच्च कोटीचा हा डावखुरा फलंदाज मानकुली संघाचा याच पात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक फटका फसलाय परतीचा प्रवास मोठा ते धक्का बसलाय आता मात्र मित्र म्हणे की पूर्णपणे कमबॅक करताना सुरई संघाला पाहतोय थोडस कठीण असेल कारण की विनीत बाद झाला त्यानंतर पाहिला आपण की दीपू माळी बाद झाला त्यानंतर मात्र वैभव खूप मोठा आधार बसलाय यशपाल माळी सुद्धा बाद झालाय चार बाद धावसंख्या धावपळ करते 29 दरम्यान या ठिकाणी आपण शुभसन्मानाकडे वळतोय या ठिकाणी उपस्थित झालेले ठाणे जिल्हा माथाडी अध्यक्ष म्हणजे श्री विनोददादा भोईरे साहेबांचं या ठिकाणी आपण शुभसन्मान करणार आहोत मी प्रमोददादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा दादांनी अगदी मोलाचा वय या स्पर्धेला भेट देण्यासाठी आम्हाला दिलाय माईची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना आम्ही आभार म्हणून देतोय कॉमेंट बॉक्स सुजित ज्या प्रकारे उल्लेख केला होता की खूप मोठे एक ऑलराऊंडर आहे आणि तोच ऑलराऊंडर इथे मात्र चांगला परफॉर्मन्स करताना सामना इथे मात्र निश्चित थोडासा झुकताना पाहतोय आपण सुरई संघाकडे वेळेच्या बाबतीत आपण भान ठेवायचे सुरई संघाचा संघ नाही चांगला चेंडू बॅटची मोठी कड गली क्षेत्राकडे चेंडू जाते बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्रक्षक येते तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना तकदीर याला आपण पाहतोय संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 30 अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावीची आवश्यकता आहे आता मात्र किती चेंडूचा खेळ बाकी आहे 7 चेंडू 20 सामना होता कुठं आणि सामना आलाय कुठं आणि मी पहिलेच उल्लेख केला होता साहिल की हा षटक दोन्ही संघासाठी खूप निर्णायक ठरणार आहे सामना संपला नाहीये पण एक रंगतदार स्थितीकडे सामना चाललाय 7-20 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी मानकुली संघाला या पात्र चांगला चेंडू परत पाहतोय आपण दुसऱ्या धावीची मागणी ते मात्र करेल काय डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगात येतोय फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करणार आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय 6 चेंडूने 19 धावाची आवश्यकता म्हणजे पूर्णपणे सामना फिरवलाय या षटकामध्ये गोलंदाज सुरई एक्सप्रेस यांनी चला आपण टीम मिटिंग घेऊ नका विनोद पाटील आपल्या विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या सहकार्य करायचंय सहा चेंडू 19 असं समीकरण हा सामना इथे मात्र जिंकण्यासाठी एक चांगल्या स्थितीमध्ये सामना रंगतदार आपण पाहतोय सज्ज होताना निश्चित पाहतोय की आपण इथे मात्र आता सामना अंतिम षटकापर्यंत येऊन ठेपलाय गणेश आपण ठीक साईड स्क्रीन कडे जायचंय तिथे मात्र आपले मित्र आपल्याला आपली वाट पाहत आहेत गणेश
तर लगेच सांगायला सुरुवात करायची, कारण की यानंतर दोन सामने म्हणजे एक सेमी आणि एक अंतिम मेगा फिनाले सामना. पहिल्या दिवसामध्ये एक उच्च कोटीचा परफॉर्मन्स पाहिला होता आपण, खास ज्या प्रकारे कामगिरी केली होती ब्राह्मणदेव भाटाले संघाने, आणि कालच्या दिवसामध्ये नो डाऊट गावदेवी केवणीदेव संघाने एक उच्च कोटीचा परफॉर्मन्स केलाय. तसेच दरम्यान शुभागमन झालंय. मी ग्रामपंचायत सदस्य म्हणजे श्री बंडू पाटील साहेबांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थान आपण पाहायचंय. बंडू दशरथ पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण येऊन व्यासपीठावर स्थान आपण पाहायचंय. गोवी ग्रामपंचायत सदस्य एक मोठं व्यक्तिमत्व आहे. ओव्हर टू कमेंट बॉक्स. सज्ज होताना गोलंदाज अंतिम षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम अप्रतिम सुरेख गोलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण. आता मात्र पाच चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी एकूणच धावची आवश्यकता असेल. एका क्षणी असं वाटलं होतं की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एक अतिशय लाजवाब सुरुवात पाहायला मिळाली होती, मानकुली संघ सामना एकतर्फी जिंकेल, पण जिंके होई इरादे बुलंद व हिमालय पर्वत कुठे छुलेत आहे हे दाखवलं इथं मात्र सर्वी संघाच्या गोलंदाजाने की अजून सामना आम्ही सोडणार नाहीये, आमच्यात फाईट करण्याची क्षमता आहे आणि फाईट करताना पाहतोय. यात पाहता अजून एक अप्रतिम अप्रतिम क्लास. आता मात्र थोडस विजय अवघड वाढतोय मानकुली संघासाठी. ज्या प्रकारे या षटकामध्ये मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज मोहित याला. सुरेख अप्रतिम उच्च कोटीची गोलंदाजी पहिल्या दोन चेंडूवर पाहतोय आपण. दबाव टाकलाय इथं मात्र मानकुली संघाचा संगणक. इथं मात्र ज्या प्रकारे खेळपट्टीवर आपण पाहतोय गोलंदाज अजित सज्ज होताना. याच पात्रांचा सहा वेत आहे. फटका फटला काय पाहते आणि अप्रतिम गेल आणि इथं मात्र फलंदाज आता मात्र फेल. आता मात्र निकित चला आपण एकत्र जमा नका. सुरेश संघाचा संघ नाही, जल्लोष करा तुम्ही पण जागेवरून जल्लोष करायचंय. आता मात्र तीन चेंडू आणि एकूण जाऊची आवश्यकता आहे. आता मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे इथून जर पाहिला आपण तर सामना पूर्णपणे सुरेश संघाकडे झुकलेला आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीत वारंवार सूचना करायची आहेत. तीन चेंडू 19 म्हणजे सामना पूर्णपणे मित म्हणेन की इथून जर सुरेश संघ सामना गमावला तर गोलंदाजी चुकीमुळे, कारण की तीन षटकार जरी आले तर मात्र सामना गमवू शकणार नाही. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. अजून एक चांगला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह पाहतोय आपण आणि याच बरोबर सामना पूर्णपणे सुरेश संघाकडे. इथं मात्र झुकताना काय कमाल गोलंदाजी प्रदर्शन पाहिलं आपण शेवटच्या तीन षटकाचा जर विचार केला आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा. चला आपण वेळेचा भान ठेवत आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट अमर विकेट मोहित आकुट टप्पा चेंडू उचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्र शक परतीचा प्रवास करताना पठाण जीवनदान दिले इथं मात्र पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सेमीचं तिकीट इथं मात्र बुक केलंय सुरेश संघाने. आजच्या दिवसामध्ये संघी कामगिरी पाहिली आपण, उच्च कोटीचं प्रदर्शन या संपूर्ण संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज राईट अमर द विकेट अंतिम चेंडू सामन्यातला पाहतोय आपण. हा चेंडू मात्र पाहतोय की आपण निश्चित वाईट इशाराते ऑटोकेच्या बाहेरचा बॉन्सर होता. परत थोडस एक चेंडू अजून टाकावं लागेल विजय साजरा करण्यासाठी मात्र सुरेश संघाला. दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित झालेत ऍडव्होकेट वकील म्हणजे श्री आनंद भालेराव साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी प्रमोद दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आणि याच बरोबर इथं माझा सामना संपलाय. हार्ड लक मानकोली बेस्ट ऑफ लक सेमीमध्ये प्रवेश केल्याबद्दल सुरेश संघाचा संघ